स्वागत आहे मित्रांनो आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण इन्क्लाइनेड प्लेनवरती आपण एक्झाम्पल बघणार आहोत मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण इन्क्लाइनेड प्लेनसाठी व्ही आर कसा फाइंड आउट केला जातो त्याचे पूर्णपणे डेफिनेशन इमेज पूर्णपणे आपण डिस्कस केलेलं आहे, तर त्यावरती आज आपण या व्हिडिओमध्ये एक्झाम्पल पाहणार आहोत. एक्झाम्पलमध्ये 29 नंबरचं एक्झाम्पल हे घेतलेलं आहे, त्यामध्ये तुम्ही बघू शकता अ ट्रॉली ऑफ वेट 15 न्यूटन. 15 न्यूटन म्हणजे किती मित्रांनो, वजन किती आहे ट्रॉलीचं? 1.5 kg एवढंच वजन आहे, म्हणजे एखादं छोटंसं लहान मुलगासुद्धा उचलू शकेल एवढं ट्रॉलीचं वजन आहे. ठीक आहे, एक्स वाय झेड काही असू दे, आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. आपल्याला जे फाइंड आउट करायचं ते फाइंड आउट करता आलं पाहिजे, विषय संपला. ठीक आहे, तर 15 न्यूटन आपल्याला वजन दिलेलं आहे, वेट दिलेलं आहे ट्रॉलीचं, म्हणजेच इथे आपल्याला काय दिलेलं आहे हे समजून आलं पाहिजे. आपल्याला डब्ल्यूची व्हॅल्यू दिलेली आहे 15 न्यूटन. ठीक आहे, पुल्ड अप फ्रॉम द बॉटम टू द टॉप ऑफ अन इन्क्लाइनड प्लेन बाय अ फोर्स ऑफ 3 न्यूटन. 3 न्यूटन म्हणजे आपल्याला पीची व्हॅल्यू दिलेली आहे 3 न्यूटन. इफ द हाईट याच इज इक्वल टू 3 मीटर, हाईट दिलेली आहे 3 मीटर. ठीक आहे, लेंथ दिलेली आहे 24 मीटर. ही डिस्टन्स म्हणजे ट्रॉली जी आहे ती इथून इथपर्यंत मूव्ह केलेली आहे 20 मीटर. आपल्याला फाइंड आउट करायचं आहे एम ए, फाइंड आउट करायचं आहे व्ही आर, फाइंड आउट करायचं आहे आणि इटा म्हणजेच इफिशियन्सी आपल्याला फाइंड आउट करायची आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हे सर्वच फॉर्म्युले आपल्याला माहिती आहेत. एम ए म्हणजे काय असतो? डब्ल्यू ऑफ ऑन पी असतो. डब्ल्यू किती दिला आहे ऑलरेडी आपल्याला 15 दिलेला आहे, पी किती दिलेला आहे 3, 15/3 = 5 उत्तर आलेलं आहे. एम एची व्हॅल्यू आपल्याला भेटलेली आहे. व्ही आर म्हणजे काय असतं बघा, व्ही आर एल ऑफ ऑन एच हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे. इन्क्लाइनेड प्लेनसाठी व्ही आर काय असतो? एल ऑफ ऑन एच, एल दिलेलं आहे 24, एच दिलेलं आहे 3 मीटर. ठीक आहे, एल दिलेलं आहे, एच दिलेलं आहे. हे डायग्रॅम हे आपण ऑलरेडी मागच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलेले आहे, त्याच्यामुळे आता काही सांगण्यात काही अर्थ नाही आहे. हे एच म्हणजे काय, एल म्हणजे काय. ठीक आहे, तर एल माहिती आहे, एच माहिती आहे, व्ही आर आपण काढलेलं आहे 8 आलेलं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर यांनी काय विचारले बघा, आपल्याला इफिशियन्सी विचारलेलं आहे मित्रांनो. तर इफिशियन्सी म्हणजेच एम ए डिवायडेड बाय व्ही आर इंटू 100 असतो. एम एची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे, व्ही आर आपल्याला माहिती आहे, तर याच्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करा 5/8 × 100, तुम्हाला डायरेक्ट इफिशियन्सी ही परसेंटेजमध्ये येईल. इफिशियन्सी किती आहे? 62.5 आहे. मग ही रिव्हर्सिबल आहे की नॉन रिव्हर्सिबल आहे हे तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इफिशियन्सी 50 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच ही मशीन काय आहे? रिव्हर्सिबल आहे. हे आपण ऑलरेडी स्टडी केलेलं आहे. म्हणजे रिव्हर्सिबल आहे म्हणजेच काय? जर समजा आपण हे वजन आपण इथून वरती घेऊन गेलो, ठीक आहे, या पॉईंटवरती घेऊन गेलो आणि आपण पी रिमूव्ह केला, पी जर आपण काढून टाकला, तर ही ट्रॉली वर गेलेली ट्रॉली पुन्हा खाली येते मित्रांनो, पुन्हा खाली येऊ शकते, म्हणजेच रिव्हर्सिबल. वर पण जाऊ शकते आणि पी रिमूव्ह केल्यानंतर ती वरून खाली येऊ शकते, यालाच आपण काय म्हणतो? रिव्हर्सिबल मशीन म्हणतो. तर बघा तुम्हाला आता एक्झाम्पलसुद्धा तुम्हाला माहिती झाले, जर इफिशियन्सी जर 50 पेक्षा जास्त असेल तर ती रिव्हर्सिबल मशीन असते, म्हणजेच ही ट्रॉली खालून जर वर गेली आणि जर आपण पी काढून टाकला तर वरून पुन्हा ती खाली येऊ शकते. समजलं? अशा पद्धतीनं खूप सिम्पल तुम्हाला क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात मित्रांनो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला इन्क्लिनेशन दिले 36. ठीक आहे, ह्याच्यामध्ये कन्सेप्ट तुम्हाला एक्सप्लेन करायची राहिली. आपण व्ही आर फाइंड आउट केलं होतं मित्रांनो एल ऑफ ऑन एच. आपण दोन फॉर्म्युले बघितले होते, एक एल ऑफ ऑन एचचा आणि एक 1/sin θ. ठीक आहे, तर तुम्ही थीटा काढूनसुद्धा तुम्ही डायरेक्ट हा फाइंड आउट करू शकता. तर साईन थीटा कसा फाइंड आउट करणार? एच ऑफ ऑन एल म्हणजे साईन थीटा असतो. साईन थीटा हा थीटा आहे मित्रांनो कोणासमोरील बाजू ऑफ ऑन कर्न असतो. ठीक आहे, मराठीत सांगतो तुम्हाला डेफिनेशन साईन थीटाची. तुम्हाला साईनची डेफिनेशन, कॉसची, टॅनची, कॉटची, सगळे 6-7 जे अँगल आहेत त्याची सर्वांची तुम्हाला डेफिनेशन ही माहिती पाहिजे मित्रांनो. साईन थीटा म्हणजे कोणासमोरील बाजू ऑफ ऑन कर्न असतो, हायपोथेसिस. ठीक आहे, तर त्याच्याने साहाय्याने आपण हा थीटाची व्हॅल्यू काढू शकतो आपण. ठीक आहे, साईन थीटाची व्हॅल्यू आपण काढू शकतो 0.125. तीच व्हॅल्यू इथे पुटअप केली तर तुम्ही ह्या फॉर्म्युलेसुद्धा, या फॉर्म्युला यूज करूनसुद्धा तुम्ही व्ही आरची व्हॅल्यू फाइंड आउट करू शकता. तीसुद्धा 8 आलेली आहे, म्हणजे दोघांपैकी कोणताही फॉर्म्युला तुम्ही यूज करा, तुम्हाला ॲन्सर हे सेमच भेटून जाईल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, तुम्हाला इथे 36 degree इन्क्लिनेशन दिलेलं आहे आणि तुम्हाला व्ही आर विचारलेला आहे. तर व्ही आरचा फॉर्म्युला आहे आपल्याला 1/sin θ. साईन 36 व्हॅल्यू दिलेली आहे तर आपल्याला व्ही आरची व्हॅल्यू भेटून जाते 1.7.
ठीक आहे, समजलं? 2 मार्कांसाठी अशा टाईपचे क्वेश्चन हे विचारले जाऊ शकतात. नेक्स्ट बघा, रॅम दिलेला आहे, हाईट दिलेली आहे 0.6 मीटर, लेंथ दिलेली आहे 6 मीटर. ठीक आहे, हाईट दिलेली आहे 0.6 आणि त्याची लेंथ दिलेली आहे. लेंथ रॅम्प म्हणजे काय मित्रांनो? रॅम्प म्हणजे तुम्ही बघितलं असाल पूर्ण मोठमोठ्या बिल्डिंगच्या बाहेर जर एखादा अपंग व्यक्ती असेल तर त्याच्या त्याला चढण्यासाठी अशा पद्धतीचा एक इन्क्लाइंड तयार केलेला असतो, त्याला आपण रॅम्प म्हणतो. ठीक आहे, किंवा गाडी चढण्यासाठी आपण जो रोड करतो अशा पद्धतीनं तिरका, त्याला रॅम्प म्हटलं जातं जनरली बिल्डिंगच्या बाहेर किंवा कॉलेजमध्ये. ठीक आहे, तुम्ही बघे असे रॅम्प तुम्हाला बघायला भेटतील, त्याला रॅम्प म्हटलं जातं. अशा पद्धतीचं एक हाईट असते, इथे लेंथ असते, ही हाईट असते, आणि हा हायपोथेसिस असतो त्याचा. ठीक आहे, आपण याला एल म्हणतो. ठीक आहे, हे दुसरं डिस्टन्स घ्या, अजून काहीतरी करा. तर अशा पद्धतीचा रॅम्प असतो. जर बघितलं नसेल तर बघा, शिक्षकांना विचारा आपल्या कॉलेजमध्ये रॅम्प कुठं आहे, तुम्हाला ते समजावून सांगतील. तर 0.6 मीटर त्याची हाईट दिलेली आहे, लेंथ दिलेली आहे 6 मीटर, आणि बघा काय विचारले, व्हॉट एफर्ट पॅरलल टू द रॅम्प इज रिक्वायर्ड टू लिफ्ट अ लोड ऑफ 3 किलो न्यूटन फ्रॉम द बॉटम इफ द इफिशियन्सी इज 40%. आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे 40%, आणि बॉटमपासून जर आपल्याला लोड हा लिफ्ट करायचा आहे खालून वरपर्यंत, तर त्याच्यासाठी आपल्याला पी किती लागेल ते विचारलेलं आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने घेऊन डाटा दिलेला आहे, पी आपल्याला काढायचा आहे. तर बघा याच्यामध्ये मित्रांनो, व्ही आरचा फॉर्म्युला आपल्याला ऑलरेडी माहिती आहे, एल अपॉन एच असतो. एल आपल्याला दिलेला आहे 6 मीटर, एचची व्हॅल्यू दिलेली आहे 0.6 मीटर. दोन्ही व्हॅल्यू मीटरमध्येच घ्या. ठीक आहे, सेंटीमीटरमध्ये दिले असेल तर सेंटीमीटरमध्ये घ्या, पण दोन्ही व्हॅल्यू घेताना या सेम असल्या पाहिजेत तुमच्या. तर आपल्याला व्ही आर इथे भेटून जातो 10. ठीक आहे, व्ही आर आपल्याला 10 भेटलेला आहे. आपल्याला काढायचं काय मित्रांनो? आपल्याला पी काढायचं हे डोक्यात असलं पाहिजे मित्रांनो. आपल्याला काढायचं काय आहे? पी आपल्याला फाइंड आउट करायचा आहे मित्रांनो. तर तो कशा पद्धतीने आपण फाइंड आउट करू शकतो? एक, पहिल्यांदा आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे, तर आपण इफिशियन्सीचा फॉर्म्युला वापरून पी हा फाइंड आउट करू शकतो. ह्या गोष्टी क्लिक झाल्या पाहिजेत डोक्यात लगेच लगे. इफिशियन्सीचा फॉर्म्युला असतो MA/VR. ठीक आहे, म्हणून आपण इथे व्ही आर फाइंड आउट केला. ठीक आहे, आता MA म्हणजे काय? मेकॅनिकल ॲडव्हान्टेजेस म्हणजे काय असतं मित्रांनो? W/P असतं. मेकॅनिकल ॑डव्हान्टेजेस इज इक्वल टू W/P असतं, हे आपण ऑलरेडी बघितलं आहे, ×1/VR×100. ठीक आहे, तर याच्यामध्ये W ची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 3 किलो न्यूटन दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, 3 ॲज इट इज 3 घेऊ नका, त्याचं कन्वर्जन करा न्यूटनमध्ये. ठीक आहे, तर तिथं 3000 आलेलं आहे. त्याच्यानंतर P/P ॲज इट इज 1/VR, व्ही आरची व्हॅल्यू 10 आलेली आहे, 1/10×100. तर आणि आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे किती? 40% आपल्याला इफिशियन्सी दिलेली आहे, म्हणून इथे 40. ठीक आहे, तर हे इक्वेशन तुम्ही सॉल्व करा, तुम्हाला पीची व्हॅल्यू हे भेटून जाईल 750 न्यूटन. अशा पद्धतीनं पीची व्हॅल्यू ही फाइंड आउट केलेली आहे मित्रांनो. मित्रांनो, हा सब्जेक्ट जो आहे तो खूप थोडासा अवघड आहे मित्रांनो. तुम्हाला खूप सगळे एक्झाम्पल जे काय आपण फॉर्म्युले डिस्कस करत आहोत ते सर्व फॉर्म्युले तुम्हाला पाठच पाहिजेत मित्रांनो. जर तुम्ही फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन झालात, जर तुम्हाला पेपरमध्ये MA=W/P असतो का P/W असतो हे जर आठवत नसेल तर तुमचा काहीही उपयोग नाही आहे. तुम्हाला बेसिक कन्सेप्ट जरी क्लिअर असल्या तरी तुम्हाला 0 मार्क्स भेटतील आणि तुम्ही नापास होऊ शकता. त्यामुळे फॉर्म्युले जे आहेत मित्रांनो, ते या सब्जेक्टमध्ये फॉर्म्युल्यावरती जास्त जोर द्या मित्रांनो, आणि त्याचबरोबर बेसिक कन्सेप्टसुद्धा खूप महत्त्वाचे आहेत. ठीक आहे, तर फॉर्म्युलेची लिस्टसुद्धा आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती. जॉईन करा, तिथून डाउनलोड करा. तुम्हाला एकाच PDFमध्ये सर्व सब्जेक्टला कोणकोणते फॉर्म्युले यूज केलेले आहेत ते सर्व फॉर्म्युले तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे, जर व्हिडिओ आवडले असतील तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर जॉईनही करा, तुम्हाला सर्व व्हिडिओ हे पाहायला भेटतील. तर अशा पद्धतीनं मित्रांनो, फर्स्ट पॉईंट बघा, 1.4 मधला फर्स्ट पॉईंट व्हेलॉसिटी रेशियो ऑफ इन्क्लाइनड प्लेन हा इथे कम्प्लीट झालेला आहे. याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण डिफरन्शियल ॲक्सेल अँड व्हील आपण बघणार आहोत. असं करत मित्रांनो टोटल 8 का 9 पॉईंट आहेत याच्यामध्ये, वेगवेगळे
ती आपल्याला बघायची आहेत, त्यांचे फॉर्म्युले आपल्याला डिस्कस करायचे आहेत, त्याचबरोबर त्याच्यानंतर त्याच्यावरती आपल्याला एक्झाम्पल हे बघायचे आहेत. खूप थोडा सिलॅबस जास्त आहे, पण आपण एक एक करून सर्व आपण कम्प्लीट करूयात, ठीक आहे. हार मानायची नाही आहे, मी तुम्हाला पूर्णपणे सिलॅबस हा शिकून काढेल. फक्त तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे, तुमचं डेडिकेशन असलं पाहिजे. सर्व फॉर्म्युले तुम्ही तुमच्या पेजवरती लिहून तुम्ही तुमच्या घरामध्ये जिथे तुम्ही बसता उठता तिथे लावून ठेवा, म्हणजे तुम्हाला हे लक्षात राहतील. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ कम्प्लीट झालेला आहे. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट डिस्कस करू.